या सगळ्या संदर्भात जो काही सातत्यानं ठाण्याच्या पुढे रेल्वेचा गोंधळ होतोय, श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवलीतले खासदार आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया. आज जी वॉल आपण पाहिली, जी पडली, ती सेफ्टी वॉलच या जे लोकांची घरं आहेत वरती त्यासाठी बांधली होती. पण ही कित्येक खूप वर्ष अगोदर बांधली होती, त्याला रिपेअर करायला मन्सूरपूर्वी रिपेअरिंग त्याला आवश्यक होती आणि ती रिपेअरिंग केली गेली पाहिजे होती. त्यामध्ये टीएमसी असेल किंवा रेल्वे असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांनी जिथे जिथे अशा डेंजरस स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय करून मान्सूनच्या अगोदर तरी त्याचा सर्वे करावा आणि त्या सगळ्या डेंजरस स्पॉट्स आयडेंटिफाय करावेत आणि त्याला रिपेअरिंग कसं करता येईल ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पण तसं या अधिकाऱ्यांनी केलं नाही, तर यामध्ये जे जे दोषी अधिकारी असतील, टीएमसीचे असतील किंवा रेल्वेचे असतील, तर यांवरती कारवाई ही इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर केली पाहिजे.